मित्रांनो, प्रश्न आहे 2y = 10 - y² हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा. सामान्य रूपामध्ये लिहा म्हणजे काय, ax² + bx + c = 0 या रूपात लिहायचंय. या रूपामध्ये लिहित असताना अगोदर हा प्रश्न आपण लिहिला 2y = 10 - y². सगळ्यात अगोदर एक्सचा वर्ग पाहिजे म्हणजे वर्ग पाहिजे. इथं एक्सच्या ऐवजी वाय म्हणजे वायचा वर्ग अगोदर पाहिजे. मग हा जो वजा वाय तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे त्याला अलीकडे घ्यायचा आहे. पलीकडे वजा आहे, अलीकडे आला अधिक वायचा वर्ग झाला. त्यानंतर मला एक्स पाहिजे. एक्स म्हणजे ऑलरेडी इथं 2y अलीकडेच आहे, मग हे अधिक 2y ते लिहिले. त्याच्यानंतर मला स्थिर संख्या पाहिजे. आपली स्थिर संख्या 10 = चिन्हाच्या पलीकडे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक 10, इकडे आले वजा 10 झालं आणि बरोबर 0. वर्ग समीकरण सामान्य रूपात तयार झालं.